subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस हा कार्यकर्त्यांच्या वतीने धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. रामशेठ ठाकूर यांच्या राहत्या घरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांनी चाहत्या वर्गाने प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सर्वांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्यात आला. रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने श्री कोळेश्वर कोळीवाडा चौक लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले. तसेच कोळी समाजास पूर्णाकृती पुतळा स्वतःच्या खर्चाने कोळी समाजास अर्पण केला. यावेळी संपूर्ण कोळी समाज बांधवांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले. तसेच कोळीवाडा येथील एकवीर आईचे दर्शन घेतले. उपस्थित सर्वांनी रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच नागरिकांनी रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे आज लोकार्पण झालेलं आहे या स्टॅच्यूचं. हा स्टॅच्यू इतक्या वर्ष इथे उरण नाका म्हणून समजलं जायचं की हा नाका उरण नाका आहे म्हणून. पण आता हा उरण नाका न राहता हा कोळेश्वर नाका रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने त्यांच्या सहखर्चाने केलेला आहे. गेली 5 वर्ष मी मागणी करत होती की इथे स्टॅच्यू हवा, कारण येथील जे कोळी समाज आहे त्यांची मागणी होती की आम्हाला इथे स्टॅच्यू पाहिजे. आणि त्या मागणीनुसार मी नेहमी त्याचा पाठपुरावा करत होते. पण असा योगायोग आला की आमचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितलं की आम्ही सहखर्चाने हे स्टॅच्यू आपल्याला काम करून देतो. तर त्याप्रमाणे या स्टॅच्यूचं काम झालं. आज पनवेल कोळीवाड्यातील सर्व कोळी समाज यांना रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे मोठं गिफ्ट दिलेलं आहे. आणि असंच मला वाटतं आम्ही काम करत राहू. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय लोकनेते माजी खासदार माननीय रामशेठजी ठाकूर साहेब यांच्या आज वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या पनवेलची जी ओळख आहे हे कोळीवाडा आहे, त्यांची संस्कृती आणि त्यांची परंपरा हे डिपिक्ट करणारं त्यांचं एक कोळी आणि कोळिणींचं शिल्प आज आपण इथे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे उभारलेलं आहे. खूप कोळीवाड्यातील सर्वांची इच्छा होती की अशा पद्धतीचं शिल्प कोळीवाड्याच्या समोर असावं आणि जेणेकरून या पूर्ण हा जो एरिया आहे याची ओळख ही काही वेगळी नसून फक्त कोळेश्वर चौक अशी असावी. या अनुषंगाने आपल्या पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच प्रभाग क्रमांक 19 सर्व नगरसेवक यांच्या मदतीने आज हे स्वप्न साकारताना दिसत आहे. आणि आपल्या नेत्यावरती किती जीव असावा याचं जिवंत उदाहरण आज बघितलं असेल की आपले खासदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आज इथे उद्घाटनाला येणार हे ही फक्त बातमी समजतात. पूर्ण आपलं कोळीवाडा परिवार हा एकजुटीने इथे जमलेला तुम्ही सगळ्यांनीच बघितलं आहे आणि हीच खरी आनंदाची गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं. खूप आनंद होत आहे कारण पनवेल या शहरामध्ये कोळी समाज हा मला वाटतं मूळ पनवेलच्या रहिवासी कोळीच आहेत आणि परंपरागत आमचा कोळी समाज मोठे मोठे उत्सव मोठे मोठे सण मोठ्या औषधीने आणि आनंदाने साजरे करत आले. पण आम्हा सर्व कोळ्यांना एक दुःख असं होतं की कुठेतरी आमच्या हक्काचं या पनवेल कोळीवाड्याशिवाय असं कुठेतरी एक म्हणतात की जागा असावी किंवा कोळीवाडा ओळखता येईल असं काहीतरी एक म्हणतात ना की चिन्ह असावं
काहीतरी असं म्हणजे कुठेतरी असं एक म्हणजे एक म्हणतात एक माईलस्टोन काहीतरी असं असतं बाबा काहीतरी असं अमुक ठिकाणी ही जागा आहे त्याच्या बाजूला कोळीवाडा आहे अशी आमच्या सर्व कोळी समाजाची बऱ्याच वर्षापासून इच्छा होती की आमच्या कोळी समाज स्टॅच्यू ह्या जो कोळीवाडा आहे इथं बाजूलाच मच्छी मार्केट आहे बाजूला कोळीवाडा आहे मच्छी मार्केट म्हटल्यावर त्या सर्कलला पूर्वीपासून उरण नाका हेच नाव असायचं आता उरण तालुका वेगळा आहे उरण शहर वेगळं आहे पनवेल तालुका वेगळा आहे पनवेल शहर वेगळा आहे मग पनवेल शहरामध्ये आमच्या कोळीवाड्याच्या मच्छी मार्केटच्या बाजूला जे सर्कल आहे त्याला उरण नाका म्हणून का नाव आपण संबोधतो तर त्याच्या पाठीमागे आम्ही कारणाचा शोधण्याचा प्रयत्न केला की पूर्वी इथून उरण एसटी उरण पनवेल एसटी जायची तो हा इथे थांबा होता इथं बस स्टॉप होतो तेव्हा तो उरण नाका उरण बस म्हणून तो उरण नाकाचं नाव पडलं तर कुठेतरी आम्हाला कोळी समाजाला खंत होती की आम्ही एक दिवस आमचे माननीय नेते लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना हे आम्ही बोलून दाखवलं की साहेब आम्हाला असं असं एक आम्हाला वाटतं की आमचा कोळी समाजाचा स्टॅच्यू इथं उभा राहावा त्यावेळेस माननीय आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी आम्हाला त्यावेळेस म्हटलं की एक ना एक दिवस तुम्हाला मी तिथे स्टॅच्यू कोळी समाज स्टॅच्यू इथं उभं करून देईल आणि आज तो स्टॅच्यू तो तिथे कोळी समाजाचा स्टॅच्यू आहे कोळी आणि कोळणीचं ते रामशेठ साहेबांनी त्यांच्या या वाढदिवसा औचित्य साधून आम्हाला एक अनमोल अशी भेट दिली आहे संपूर्ण कोळी समाजाला आणि आमच्या कोळी समाजामध्ये आपण बघितलं असेल मगतपासून अख्खं कोळीवाडा इथे लहान मुलांपासून ते अगदी 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळे कोळी लोक इथे आले होते जमले होती साहेबांना वाढदिवसा शुभेच्छा देत होता आणि त्यांना आभार साहेबांचं मानत होती की साहेब तुम्ही आमच्याकडे हे खूप मोठं काम केलेलं आहे आज हे उरणडका नाव लुप्त होईल आणि याच्या जागी कुळेश्वर चौक कुळेवाडा नाका हे नाव प्रसिद्धीस येईल म्हणजे कुठेतरी आम्हाला आमच्या कोळी समाजाला साहेबांनी एक खूप मोठं म्हणतात ना की देणगी दिली आहे आम्हाला एक खूप मोठं असं गिफ्ट दिलेलं आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त आणि मी आई ऐश्वर्याच्याने एवढंच प्रार्थना करेन की आमच्या साहेबांना अर्थातच माननीय आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना निरोगी निरामय स्वस्थ दीर्घायुष्य लाभो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी ऐश्वर्याच्याने प्रार्थना करीन आणि पुनश्च संपूर्ण कोळी समाजाच्या वतीने मी साहेबांचं मनापासून खूप आभार मानेन जय हिंद जय महाराष्ट्र रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपाल सह शिल्पा नरोडे यांचा रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई सबस्क्राइब टू आवाज टुडे क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज